आमदार व्यंकटेश साहेबांना बोलताना भावनावर झालेल्या आहेत. 2024 मिळून लढवणार नाही अशी त्यांनी भूमिका जाहीर केलेली आहे. तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करणार होता ते भावनावीच आहे. ठीक आहे, या कुटुंबाची माझा पण संबंध 20 वर्षापासून आहे. व्यंकटेश साहेबांपासून अतुलशेठचा पण माझा 5 वर्ष एकदम जवळून आलेला आहे. आईजणांबरोबर पण मी 20 वर्ष काम करतो पुणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून. मला सगळं माहिती आहे. अतुलशेठचं पण पवारसाहेबांनी फार मोठं काम केलं. माझं सुद्धा राजकीय दैवत, या माणसाचं दैवत आदरणीय पवारसाहेब आहे, शरदचंद्र पवारसाहेब आहे. त्यामुळे ते निश्चित भावना येऊ शकतो. ठीक आहे, आत्ता ते केलेलं असेल त्याच्यावर आता मी बोलणार नाही. आम्ही बघू त्याच्यावर, ते जरी म्हटलं असेल पण साहजिक आहे त्यांचं भावना येऊ शकणं. त्याच्यावर आम्ही बघूया नंतर. काळेसाहेब तुम्ही कोणासोबत? अतुलशेठनी जे सांगितलं तसं मी आजीदारांबरोबर काम करतोय. आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब आमचं राजकीय दैवत आहे, होतं आणि आहे, भविष्यात राहणार. इथं काय आम्ही मी फार मोठा छोटा कार्यकर्ता आहे. निश्चित आजीदारांबरोबर मी काम करतो. आज तिथे त्यांनी शपथ घेतली. वळसेपाट आदरणीय वळसेपाटी साहेबांबरोबर त्यांच्याबरोबर काम करतो. त्यांनी तिथे मध्यप्रदेश घेतलेला आहे. मला माझ्या सहकाऱ्यांबरोबर, सहकारातल्या म्हणजे आज तर बोललो आहे, मी पण बोललो आहे 70% लोकांची बोललो आहे. अतुलशेठची ज्याच्या गुन्ह्याची असेल आमचे ज्येष्ठ सगळे बाळासाहेब त्यांच्याशी बोललेलो आहे. परंतु मी आजीदारांसोबत आहे. नाही, हे अतुलशेठी बोलवते भावनेविषयी मला बोलू नका. पुढचं आदरणीय पवार साहेब राजकीय दैवत आहे आणि मला शिवाय अजित पवार सर म्हणाले संजय राऊत तो नाही सर जर तर नाही आपले दैवत आहे हो दैवताचे विचारधारा दैव अहो वेगळं दैव विचारधारा वेगळी. शिव तालुक्याचा विकास महत्वाचा आहे. मला अतुलशेठ बरोबर राहिलं पाहिजे. विकास जर तर जाऊ द्या.